राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील आणि वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयामध्ये परिशिक्षण संस्थेच्या सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक बक्षीस समारंभ 16 दिमाखात पार पडलाय। छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूचे निवृत्त मुख्याध्यापक मोहनराव पोदार, एराळा परिवार संस्थापक धनंजयराव क्षीरसागर, परिस शिक्षण संस्थेचे सचिव विकल्प शेठ शहा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले। यावेळी सेवागिरी स्कूल सेकंडरीच्या मुख्याध्यापिका सौ नूतन राजमाने, सेवागिरी प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सौ दीपा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती। 2022 आणि 23 या शैक्षणिक वर्षात सेवागिरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय कराटेच्या शिकई मार्शल आर्टमध्ये गुरुदत्त खडके आणि शिवम पवार यांनी जिल्हास्तरावर विजय संपादित करून विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला। तसेच तालुका स्तरावरती क्रिकेट आणि बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे पृथ्वीराज दोशी, निधी कुपसे आणि प्रणव चव्हाण यांनी विजय प्राप्त केला। वरील प्रमाणेच शालांतर्गत झालेल्या रनिंग, बुद्धिबळ, शॉर्टपुट, रोप स्किपिंग, डिस्कस थ्रो, खो खो, क्रिकेट, बुक बॅलन्स, रस्सीखेच या विविध खेळामध्ये बहुतांशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेत आपापल्या परीने विजय संपादित केले। या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, मेडल आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले। यावेळी श्री पोद्दार सर, श्री क्षीरसागर, श्री शहा यांचे मार्गदर्शनपर मनोगते झाली। श्रीमती जमादार मॅडम यांनी प्रास्ताविक केले। श्रीमती बोराटे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। आतार मॅडम, पठाण मॅडम यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बागल सर, अमीन मुल्ला, गणेश चिंचकर, श्री जोशी, खुपसे मॅडम आदींसह सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। त्या मंचावर उपस्थित आपल्या वडूचं भूषण म्हणलं तरी काही भावग ठरणार नाही असे श्री मोहन पोदार सर, तसेच श्रीयुत धनंजय क्षीरसागर साहेब वार्ताहर, ज्यांची खाती आपण ऐकून आहोतच, ही त्यांच्या लेखणीला फार अशी धार असते। तसेच मंचावर उपस्थित सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापका सौ राजमाने मॅडम, सौ दीपा गांधी मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माझे सर्व चिमुकले बांधव सर्वांचं प्रथम मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। खरं तर आज कौतुकाची गोष्ट अशी म्हणजे आपल्याला हे या कार्यक्रमाकरता दोन मौल्यवान असे हिरे सापडले, आपल्या मातीतीलच हे हिरे। सरांच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर सरांनी त्यांची जी प्राचार्य पदाची किंवा मुख्याध्यापक पदाची जी धुरा आहे ती अतिशय उत्तम प्रकारे सांभाळून वडूजमध्ये एक नावलौकिक तयार करून दिलं आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव केलं आहे। दुसरी बाजू धनंजय क्षीरसागर यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांचा सर्वच परिचय सर्वच क्षेत्रातील लोकांची, शैक्षणिक असू द्या किंवा व्यापार क्षेत्र असू द्या किंवा तुमचं राजकारण असू द्या, या सर्व क्षेत्रामधील लोकांची जवळीक आणि सर्व लोकांचा त्यांचा त्यांच्याबद्दलचा असणारा अनुभव हा एक आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे। प्रथमतः मी इथे जमलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं ज्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या पुढील परीक्षाकरता त्यांना मी शुभेच्छा देतो। सर, ही छोटीशी शाळा पण या शाळेमध्ये काम करत असताना एक जबाबदारी अशी वाटते की परमेश्वरानं आपल्याला इथे काहीतरी करण्याकरता काहीतरी देण्याकरता पाठवलं आहे। आणि खरं जर संस्थेत आमचे ध्येय म्हणलं तर काही वावग ठरणार नाही, तर जर हरणारे नसतील तर जिंकणार कसा ना, एकदा पाहणार काय माळावरती, बरोबर आहे ना? आता जिंकणारे हात वर करा, खाली आता हरणाराने हात वर करा, लाजायचं नाही का तुमच्यासाठी? तर कार्यक्रम तुमच्यासाठी आहे का? तुमच्यामुळे ते जिंकलेले आहे, धन्यवाद। हात खाली द्या विद्यार्थी मित्रांनो, जिंकणाऱ्यांचं अभिनंदन तर होणारच, आम्ही त्यासाठी तर इथं आलोय, पण हरणाऱ्यांनी हार मानायची नाही।
पण आणखी एक त्यातलं विशेष, जिंकणाऱ्यांनी गर्व करायचा नाही आणि हरणाऱ्यांनी खेद वाटून द्यायचा नाही. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, ह्या लहान मुलांसाठी आहे. लहान मुलांना सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, रॅबिट अँड टॉर्टॉइस, ससा आणि कासव गोष्ट ऐकली ना सगळ्यांनी लहानपणापासून. प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.